नमस्कार श्रोते हो, श्री स्वामी समर्थ। श्रोते हो, कुणीतरी खरे सांगितले आहे की चांगल्या लोकांची परीक्षा नेहमी देव घेतो पण साथ कधी सोडत नाही, आणि वाईट लोकांना खूप देत असेल पण त्यांचा साथ कधी त्यांना देत नाही। एकदा एका माणसाची सरकारी शाळेमध्ये नोकरी लागते। तेथे तो पोहोचतो तेव्हा तिथे एक कसबा होता आणि 5 ते 6 किलोमीटर अंतरावर शाळा होती आणि गाव खूप लहान होते। मग त्याने कसबेमध्ये खोली घेतली। तेथून गावापर्यंत जावं लागायचं। सुरुवातीला पैसे नव्हते म्हणून पायपाय जायचा। कधी कोणाची गाडी भेटून जायची तर लिफ्ट भेटून जायची। आणि पायपाय जाताना तो देवाला कोसायचा, कुठे आणून ठेवलंय, इथे गाडी पण नाही आणि काही साधन पण भेटत नाही, पण ठीक आहे तुम्ही मला नोकरी दिली। मग त्याने विचार केला, कधी लिफ्ट भेटते तर कधी नाही। मग सर्वात आधी बाईक घेतली पाहिजे जर मला इथे जगायचे असेल तर। सुरुवातीला पगारामधून पैसे वाचवून बाईक खरेदी केली आणि असं करून लोनवर बाईक घेतली। बाईक घेतल्यावर ते तो कधीच विसरला नाही की ज्याचे जे सुरुवातीचे दिवस होते तेव्हा तो गावात तिथे जायचा, पायपाय जायचा, कधी लिफ्ट भेटायची कधी भेटत नसायची। तेव्हा त्याने दुसऱ्यांना लिफ्ट दिली। जेव्हा आपण कसबेपासून निघायचा कोणाला तरी बाईकवर घेऊन जायचा, गावापासून यायचा तेव्हा आपण गावावर बसवून आणायचा गाडीवर, कधी आजी कधी म्हातारा माणूस, तर अशा प्रकारे कोणी ना कोणी त्याच्या गाडीवर सतत असायचे। म्हणून सर्वजण त्याची गाडी ओळखायला लागले होते की त्याच्या गाडीवर लिफ्ट भेटूनच जाते। एके दिवशी नेहमीप्रमाणे तो बाईक काढून निघायला लागला, पण त्या दिवशी त्याच्याबरोबर बाईकवर कोणीच नव्हतं। मग विचार करत होता आज तर एकटंच जावं लागेल, तेव्हा त्याला एक माणूस दिसला। मग त्याला वाटलं, वा काय बात आहे, आज पण कोणीतरी गाडीवर बसेल। मग नेहमीप्रमाणे त्याने गाडी थांबवली आणि त्या माणसाला बसवून घेतलं आणि त्या माणसाने सांगितले की कसबेपर्यंत मला सोडून द्या। मग तो थोडा पुढे गेला। मग त्या माणसाने त्याच्या पाठीवर मागून चाकू लावला आणि बोलला की गुपचूप गाडी बाजूला थांबव, ही गाडी मी घेऊन जाईन आणि तू पायपाय जा। मग सरजीला वाटले की त्याच्यासोबत लूट झाली आणि त्यांनी सांगितले की हे बघ भाऊ, तू जो कोणी पण आहे तू कोणाला सांगू नको की तू गाडी चोरली आहे, नाहीतर लोकांचा विश्वास उडून जाईल। तसं पण या रस्त्यावर खूप कमी साधन आहे आणि लोक लिफ्ट देणं बंद करून देतील, म्हणून तुम्ही हे कोणाला सांगू नका की तुम्ही ही गाडी चोरली आहे। आणि मी पण कोणाला सांगणार नाही की माझी गाडी चोरीला गेली आहे। जिथे जायचे आहे तिथे गाडी घेऊन जा। जो माणूस गाडी चोरत होता तो विचार करत होता की हा माणूस किती सज्जन आहे, चांगला आहे। मग त्याने पण विचार केला की माझं पण पोट भरायचं आहे, मी तर ही गाडी घेऊन फुर होऊन जाईल। मग सरजी पायपाय कसबेपर्यंत आले आणि आपल्या रूममध्ये गेले आणि परत देवाला सांगू लागले की आपण हे काय करून दिलं, माझी बाईक चोरी झाली, आता तुम्हीच सांभाळा। दुसऱ्या दिवशी उठल्यावर दात घासण्यासाठी आपल्या बगीच्यामध्ये गेला जिथे तो राहायचा, तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला की बाईक तिथेच उभी होती आणि बाईकसोबत एक चिठ्ठी होती। त्याने चिठ्ठी उचलली आणि तो वाचायला लागला आणि हसायला लागला की चिठ्ठी त्या चोराने लिहिली होती। त्यामध्ये लिहिलं होतं की सरजी तुमची बाईक तुम्हीच सांभाळा, ही गाडी आहे की अमिताभ बच्चन, प्रत्येकजण हिला ओळखतो, मी सर्वात आधी ही गाडी कबाडीवाड्याकडे घेऊन गेलो। मग तो म्हटला की सरजीची गाडी घेऊन तू काय करत आहेस, मी तर कसं तरी बहाणा करून तिथून निघून आलो। मग मला भूक लागली तेव्हा टपरीवाल्याकडे गेलो काही खायला, तेव्हा तो म्हणाला अरे तू सरजीची गाडी घेऊन इथे काय करत आहेस। मग मी सांगितलं की त्यांनी सामान मागवलं आहे घराचं, आणि मग मी तिथून जीव वाचून बहाणा मारून निघून आलो। आणि पुढे गेलो तर पोलीसवाल्यांनी नाक्यावर अडवून विचारलं तू सरजीची गाडी बरोबर काय करतोस। मग तिथे पण बहाणा करून मी जीव वाचवला। तुमची गाडी तुम्हीच सांभाळा, ही गाडी नाहीये, असं वाटते की कोणीतरी खूप प्रसिद्ध व्यक्ती आहे, मी ही तुमची गाडी तुम्हाला परत देतो। हे वाचून सरजी जोर जोरात हसत होते आणि परमेश्वराला सांगत होते की काय लीला आहे देवा तुझी, मी कधी कोणाचं वाईट नाही केलं म्हणून माझं पण आज पण माझ्यासोबत वाईट झालं नाही। श्रोते, ही छोटीशी घटना आहे पण ही घटना दोन गोष्टी शिकायला शिकवते। पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही चांगलं करणार तर चांगलंच होणार, जसं कर्म असेल तसंच फळ भेटेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, तो कधीच तुमचं वाईट होऊ देणार नाही। जसं आधीच सांगितलं की जे चांगले लोक असतात त्याची परमेश्वर जास्त परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही। म्हणून देवाच्या आशीर्वादाने आपल्या खऱ्या मेहनतीबरोबर आपल्या परिवाराच्या प्रेमासोबत असं करून दाखवा की जग करून दाखवेल तुमच्यासारखं। श्रोते हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। मला पूर्ण खात्री आहे की आपणही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल अगदी माझ्यासारखे। तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच सुंदर सुंदर व्हिडिओ ज्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल असे व्हिडिओ मी घेऊन येत राहील। धन्यवाद।